अहमदनगर येथे येणाऱ्या प्रत्येकाची एकदा तरी येथील श्री विशाल गणपती माळीवाडा या गणपतीचं दर्शन घेण्याची इच्छा होतेच. नगरचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विशाल गणपतीचा इतिहास हा मोठा रंजक आहे. गणेशोत्सवात माळीवाडा गणपतीच्या देखाव्याचं आकर्षण हे सर्वांनाच असतं. यामुळे येथे लाखो भक्तांची उपस्थिती असते. माळीवाडा विशाल गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणपतीचा इतिहास पुरातन काळातील 350 वर्ष अगोदरपासूनचा आहे. अहमदनगर मधील ग्रामदैवत श्री विशाल गणपती माळीवाडा देवस्थान हे अत्यंत पुरातन असं प्रकारचं मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या गणेश मंदिराच्या पाठीमागे म्हणजे मूर्तीच्या एक्झॅक्ट पाठीमागे एक नाथांची समाधी आहे, ती संजीवन समाधी आहे आणि त्यांची आई गणेश भक्त होती म्हणून त्यांनी हे गणपतीचं मंदिर बांधलं अशा प्रकारची आख्यायिका आम्हाला आजपर्यंत सांगितली गेलेली आहे, ती आम्ही या ठिकाणी सांगतो. नवसाला पावणारा गणपती म्हणून या विशाल गणपतीशी ओळख झाली आहे. नावाप्रमाणे विशाल असून श्रींची मूर्ती ही साधारणपणे 11 फुटांपर्यंत उंच असून संपूर्ण शेंदुरी गणेश मूर्ती आहे. हा गणपती अनेक लोकांना त्याचे चांगल्या प्रकारे अनुभव प्राप्त झालेले आहे आणि अशा या गणपतीची आता 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारे आपण कार्यक्रम आयोजित करतो. पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे ती गणपतीची प्राण प्रतिष्ठापना जी वर्षानुवर्ष आम्ही या ठिकाणी जो लाकडी गणपती आहे तो त्या ठिकाणी आम्ही स्थापित करत असतो. ती जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय ओला साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते तो संपन्न होईल. त्यानंतर नाथ या पथकाची मानवंदना गणपतीला दिली जाईल. तसेच दुसऱ्या दिवशी 22 तारखेला आय लव महाराष्ट्र याच्या वतीनं महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम दुपारी 4 वाजता आयोजित केलेला आहे, त्याचा देखील महिलांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. 23 तारखेला दुपारी 4 वाजता मावळा ग्रुप पुणे यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जे मैदानी खेळाचे मैदानी जे खेळ होते त्याचं त्या खेळांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जाईल. 24 तारखेला सामूहिक अथर्व शिष्य पठन हे सकाळी 8:30 वाजता, त्यामुळे मी महिलांना निश्चितार्थानं मी आवाहन करेल की सामूहिक अथर्व शिष्य पठनाला आपण 24 तारखेला सकाळी 8:30 वाजता मंदिरापुढं पारंपरिक अशा वेशामध्ये उपस्थित राहू. तसेच 24 ते 26 या दरम्यानच्या काळामध्ये अथर्व गणेश यागाचं आयोजन आपण केलेलं आहे. गणेश योगाचं गणेश यागाचं पौराहित्य मुकुल शास्त्री मुळे नाशिक हे करणार आहे. त्याचप्रमाणे 27 तारखेला सकाळी सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यानच्या काळामध्ये अग्निहोत्र श्रीमती वाळिंबेताई आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी पार पाडतील. आणि विसर्जनाच्या दिवशी गणेश विसर्जन ज्या दिवशी असेल उत्थापन पूजा ही माननीय सिद्धराम सालीमठ आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते म्हणजे त्यांचे श्री वसव सालीमठ यांच्या वतीने ही पूजा पार पाडली आहे. असे 10 दिवसाचे आमचे उपक्रम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आम्ही या दरम्यानच्या काळामध्ये सादर करतो. दरवर्षी आरोग्य शिबिर असतं, काही वेळा ब्लड कॅम्प सुद्धा आम्ही घेत असतो आणि इतर गोष्टी सुद्धा या निमित्तानं होत असतात. या वर्षी आम्ही हे नवीन उपक्रम आणल्या कारणामुळं दुसऱ्या गोष्टी या घेतल्या नाही.